सगळ्या अवकाळी पावसाचा कसा फटका हा शेतमालाला बसलेला आहे आणि कशी मदत आता आपण पोहोचण्यासाठी प्रयत्न? दिनांक 5 मार्च आणि 6 मार्च म्हणजे आज जिल्ह्यामध्ये अचानक अवकाळी पाऊस झालेला आहे. एकंदरीत नोंद जर बघितली आपण तर सरासरी 2.5 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तथापि काही तालुके असे आहेत की जिथे 6 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे, त्यामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात समावेश आहे. या व्यतिरिक्त कळवण, निफाड आणि येवला तालुक्यामध्ये 3 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे. निश्चितच याचा फटका रब्बी पिकाला जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 1,15,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची पेरणी झालेली आहे. तसंच कांद्याची आपली जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी आणि उन्हाळी कांदा आहे. या व्यतिरिक्त द्राक्षाची सुद्धा आता काढणी चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये रब्बी पिकाचा जर विचार केला तर आपलं मेजर पीक आहे गहू. गव्हामध्ये आपल्या इथे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज नोंदवला गेलेला आहे. यामध्ये गहू आणि जवळपास 1800 हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. याच्यानंतर द्राक्षामध्ये जवळपास 750 हेक्टर क्षेत्रावरचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्याच्यानंतर कांदे आहेत, जवळपास 65,000 हेक्टर क्षेत्रावर नुकसान प्राथमिक अंदाज नमूद झालेला आहे. याचे सर्वांचे पंचनामे आपण करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि येत्या आठवड्यामध्ये आपण हे संपूर्ण पंचनामे पूर्ण करून शासनाला आपण अहवाल सादर करू. एकूण 2800 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये सर्वाधिक गहू या पिकाचा जवळपास 1800 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नोंद नाशिक तालुक्यामध्ये झालेली आहे. जवळपास 8.8 मिलीमीटर नोंद झालेली आहे. आणि याच्यानंतर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महसूल मंडळाचा जर विचार केला तर कळवण तालुक्यातील अभोना महसूल मंडळामध्ये जवळपास 9.5 ते 10 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सर, जे नुकसान झालेले आहे ते शेतकऱ्यांना काही सूचना देण्यात आलेली आहे? हो, आपण काय केलं की आपल्याला यापूर्वीच अंदाज वर्तवण्यात आलेला होता, त्या दृष्टिकोनातनं आज आणि काल जो काही अचानक पाऊस आला आहे त्या पावसामुळे कुठल्या प्रकारचे कीड रोग होऊ शकतात त्याची आपण शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांना आजच आपण ॲडवायझरी पाठवलेली आहे आणि उद्या सर्व न्यूजपेपरमध्ये ते येईल, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेतच उपाययोजना करता येणं शक्य होईल. ऊन पडलं होतं जवळ 4:30-4:30 रात्री, जर काही गडबड झाली नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.